या दिला था नहीं बीए से बीए इंग्लिश में ले रहा है ना इंग्लिश तैयारी आई थिंक इंग्लिश आता आई थिंक बोला लगता प्रीलिम्स ना सीसेट में लगता तो फिर यार घबरा ची कहीं काज नहीं करना सीसेट में बगी लग क्या लेवल लाए थोड़ा का एमफिल आगे एम लिटरेचर नहीं है बेसिक तुम्हारा दहावी बारहवीं से ग्रामर व्यवस्थित देता सर तो तुम्हें सीसेट व्यवस्थित क्लियर करो सकता मेन्सला इज क्वालिफाइंग है ना दहावी बारहवीं तुम तो जनरल इंग्लिश असर थोड़ा इनाफ है तुम्हारा तो खूब हाई पढ़ू माता इंग्लिश असर खूब हाई पढ़ू ना रेगुलर वर्तमान पत्र वाचो रेगुलर हिंदू वाचो माता इंग्लिश बारा की छान बना मैं इंग्लिश में सभी एग्जाम दिले इंग्लिश में भी इंटरव्यू दिले कहीं कॉन्फिडेंस होता आणि तू जर पेपर मार्केट चलो ना आता ठीक आहे दोन तुला अरे तुला आता तर आई थिंक आता इंटरव्यू पण चेंज झाले वन मे अपीयर इन मराठी कॅन यू मीन इवन इंग्लिश असो म्हणजे काय प्रॉब्लेम नाही बेसिक दहावी बारावीचं स्टँडर्ड इंग्लिश तुम्हाला एवढं जमलं पाहिजे काय बाबा तू ऑफिस मध्ये बसलाय तुला इंग्लिश एक नोटशीट आली वरतून पत्र आलंय फॅक्स आला तुला वाचता आलं पाहिजे है ना जनरली तुझी भाषा तीच मराठी राहणार आज मी शेतकऱ्यांशी बोलतो शेतकऱ्यांची भाषा माझ्या हिंदी आहे मी हिंदी में बोलतो त्यांना इंग्लिश इंग्लिशशी काय संबंध नाही त्यांना हे कळतं की मला बी नाही भेटलं मला खत नाही भेटलं आणि आज पाऊस पण पडतोय मला चार दिवस वाटतंय मला परत दुबार बियाणं करावं लागलं त्याचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात ते आम्ही लोकल लँग्वेज मी सॉल्व्ह करतो इंग्लिश काय की त्याचा यूपीएससी ला इंग्लिश काय करत बघ ना तू कारण क्वालिफाई आहे की कमीत कमी तुम्हाला बेसिक इंग्लिश आलं पाहिजे आणि भारतात मी म्हणतो तर आलंच पाहिजे कुठले तुम्ही कुठे जावा नॉट यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एपीएससी पर यू आर इन कॉर्पोरेट और एनीवेअर कोण होता अजून हात केला होता मला माहिती होतं आता मराठी बोलतो असं काय आहे का की इंग्रजी त्या की फक्त असं काय नाही असं काही नाही डझंट मॅटर मी फक्त माझा प्रश्न नाही सर माझ्या आणि की ते मराठी त्यांना परीक्षा द्यायची आणि इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे माझी मुलाखत मला कुठल्या भाषेत द्यायची आहे तुम्ही मेन्शन करता पाहिजे मराठी इंग्लिश उर्दू तेलगू एमपीएससाठी मराठीत असते इंग्लिश असते तुम्ही मेन्शन करा तुम्ही जी भाषा मेन्शन केली आहे त्या भाषेत तुम्हाला ते विचारतात एखादा प्रश्न ऑफ द लाईन इंग्लिश मध्ये विचारला तर ट्राय ना गिव्ह द आन्सर इन इंग्लिश तुक्क मतलब बोला प्रयत्न करतो त्यावेळेस हे ना समजा की तू किती चांगला फ्लुएंट इंग्लिश बोलतोय ते बघतील तू किती छान प्रयत्न करतोय आणि प्रयत्न करणं चुकीचं आहे का तो म्हणजे हा हा मुलगा लर्नर आहे इज अ गुड लर्नर प्रयत्न करतोय आणि करल तो म्हणजे बोलायचा प्रयत्न करतोय ठीक आहे मेन्शन कर त्याची तयारी कर तुम्ही द्या आता एक्झाम द्या तर तुमचं टार्गेट वरती माउंट एव्हरेस्ट ठेवा शिखर स्मॉल लँड इन द ग्रँड ए पी जे अब्दुल कलाम आजाद कलाम म्हणले होते तुमचं शिखर ठेवा की तुम्हाला शिखरावर जायचं ते छोटे मोठे शिखर आहेत ना एमपीएससी वाय एम पी ओ पोस्ट ऑफिस पी एस आय हे सगळे कव्हर होतील त्यात तुमचा अभ्यास त्या लेवलचा झाला ना तर टार्गेट तुमची चोपते वरती जावा तुम्ही पण ह्या ज्या परीक्षा आहेत त्याचा फॉर्म भरा बसा ठीक आहे आता त्यात दोन प्रकार आहेत माझी घरची परिस्थिती बिकट आहे मला नोकरी पटकन मिळवायची आणि मी पुढे एक टप्पा पुढे जाईल ठीक आहे तू पी एस आय एस टी आय नोकरी मिळव जॉब सिक्युरिटी घ्या मग पुढे उडी मार काय काय मला डायरेक्ट वरती उडी मारते त्यांचं घसं सगळं चांगलं आहे आणि मला डायरेक्टली आय एस व्हायचं आहे तर हे दोन प्रकार आहेत आणि एक मी का म्हणतो का बस मी बसलो मी फेल पण झालो सगळ्या परीक्षेत पण मी तसा एवढं कमिटेड नव्हतो माझं टार्गेट आय एस होतं आणि अभ्यास खूप वेगळा आहे आता बँक व्ह्यूचा अभ्यास फुल मॅथ ओरिएंटेड आहे आणि आय एस चा अभ्यास तर आता ते जगच आहे वेगळं तर तुला कमीत कमी एक आयडिया येते की तू आज युनिकच्या एंट्रन्सला बसला तू आज यशोदाच्या एंट्रन्सला बस तू सी एच च्या एंट्रन्सला बस तुला हे कळत तू किती पाण्यात आहे जर तू यशोदाच्या एंट्रन्सला बसलाय आणि त्या 500 मुलांमध्ये तुझं नाव नाही होतं तर किती पाण्यात आहे कळतं की बाबा आपलं काय खरं नाही आपण तर 500 मध्ये आलं तर मला तर खालून मी दुसरा आहे मला खूप अभ्यास करावा लागला तू एस एस सीला बघ एंट्रन्सला तिथं 5-6 हजार लोक मुलं बसतात तिकडे तुला कळलं की अरे मी पुण्याचा नाही मी महाराष्ट्रात बाबा ठीक आहे मी म्हणजे तुला तर अभ्यास चांगला झाला समज तू परत सीएकला बसला की हां एस एस सी मध्ये मी 12वा आलोय म्हणजे मी कुठंतरी आहे बरं का माझा योग्य दिशेने पावलवाट चालू आहे तुझा तो प्रश्न होता की ठीक आहे आय एम ओके तर ह्या एंट्रन्स एक्झाम मी बँक क्यूला बसला एम पी एस सीला बसला की ठीक आहे मी पास होतोय नाही होते किती पाण्यात आहे काय कमी पडतंय एक तास पाणी होते पण असं नाही की आला फॉर्म भर बस त्या परीक्षेला फक्त तेच करायचं मग ते बघायचंच नाही
असं करायचं तिथंच बघायचं बघायचं नाही असं नाही. मग तुम्ही एक फोकस नाही तुमचा. जसं मी तुम्हाला सांगितलं की आज कॉम्पिटिशन एवढं हाय आहे, त्या स्पॉन्सरच्या पोस्टला पण कॉम्पिटिशन आहे, क्लबच्या पोस्टला पण बी लोक बसतात, तर फोकस पाहिजे आणि मग तू बस परीक्षा. Yes, you can do. Why not? You can do it. But you have to give... Feasible. It is feasible, then you have to give extra efforts. Job. You have to use your each and every second, I will say. During the job, and then you will have to make financial planning. If you can design, you can make a financial planning saving for the whole next year. Also, if you don't want to resign, then what you can do is you can focus on your extra time. Like I was in Infosys, what I used to do is like, I used to study in the cab. In my tempo. I used to carry Hindu and a CD. I used to read Hindu in the vehicle. I used to reach in the office. I used to take the CD encyclopedia. Mountains, rivers, everything. So you have to use it. Then you, actually while doing job, either you are a PSI or a corporate, then you don't get leave. So then you have to plan that you have to resign or not. Because you can get leave of 1 month or 2 months, not of 1 year. I left the job because I was not happy, I was suffocating in that job. So I resigned the job, I came out, I appeared with whole flow. So hit kele zora, you know, the courageous hai. Nahi nokri karta nahi tayari, mara to dhada lela hai aise format mode. Teen tappe maar le aise ki aarthik paristhiti bikat, aarthik paristhiti theek hai ani nokri karayche aise teen mi maar le ta tumhi kuda masta baga. You can do it. You can do it. झोपलेत का जागे झाले मागचे झोपलेत का. डिड यू एवर फील लाइक कुठेतरी आपण जनरल नॉलेज किंवा करंट अफेअर्स मध्ये असं कमी पडतोय असं? नाही, मला पहिल्यांदा खूप फील झालं जेव्हा मी पहिली फ्रीडम उडालो. माझा अभ्यासच नव्हता ना, मी काय अभ्यास करण्यापासून केलंच नव्हतं. मला 150 ते 165 पडले आणि खूप असे सिली सिली मिस्टेक्स आणि सिली सिली मला क्वेश्चन होते. नंतर मी जेव्हा हिंदू वाचला माझा कॉन्फिडन्स वॉज अल्टिमेट, म्हणजे नेव्हर आय सॉ बिहाइंड. ते बाबूचं वाक्य आहे ना, नॉट अ डेज ऑफ पॉवर्टी इन काबूल. बाबूनामा वाचलाय का? बाबूनामा पण वाचलाय, थोडाफार वाचला, सगळ्यांना वाचू पण वाचला. बाबू वंडरफुल रायटर, वंडरफुल क्लासिक, काय त्याने छान लिहिलं आहे. तर त्याची घेऊ की मी आता परत अफगाणिस्तानला जाणार नाही. तिकडे एवढी गरिबी, एवढी पॉवर्टी आहे, भारतात आलोय, भारतात खूप काही चांगलं आहे. म्हणजे इथं उपजाऊ देश आहे, प्लेन्स आहे, तिकडे मी आता रेगिस्तान मी राहतोय. आता मी ते तिकडे काय करणार? मी जिंकले आता मी इथं जाणार. त्यांनी तेच केलं, 400-500 वर्ष मुघलनी मग राज्य केलं. तर तसं म्हणजे एक कॉन्फिडन्स येतो तुमच्यात की येस आता मी कॉन्फिडंट आहे. मला तुम्ही कुठले बिट विचारा काय विचारा, ओके आय कांट आन्सर बट आय विल ट्राय टू आन्सर इट, आय विल बी नियर द आन्सर. नोट्स ना, हे बघ नोट्स मी म्हणेन की डोंट गो फॉर एनी अदर टेक्निक ऑर एनी लिमिटेड एनी बडी. जस्ट यू प्रिपेअर ऍज ऍज इफ यू हॅव यू सॅट इन 10th or 12th. 10th-12th जसा अभ्यास केला तसं नोट्स काढला, तसंच अभ्यास कर, तसंच नोट्स काढ. तर वेगळं काय असं UPSC खूप असं हाय फाय खूप वेगळं असं काय करू नको. खूप असं ते होतं ते. मी म्हणेन की 10th-12th ठीक आहे पण थोडंसं तुला प्रोफेशनल व्हावं लागेल, रिफाईन. नोट्स खूप प्रकारचे आहेत. मी काय करायचो की हिंदू वाचताना एक नोटबुक ठेवायचो डायरी, त्यातून फॅक्च्युअल नोट्स वन लाईन जे मला वाटतात ते महत्त्वाचे आहेत. मग सेकंड नोट्स आहेत की न्यूजपेपरच्या कटिंग्स, तो एक फाईल झाली. आता मी फॉर एक्झाम्पल मिडल इंडिया वाचतो, GL मेहता. हां, मला असं वाटतं की तर एफोरच्या नोट्स माझ्या मायक्रो नोट्स मेनच्या. फॉर एक्झाम्पल अच्छा काम नाही का नोट्स वाचल्या, ओके ठीक आहे. तर मला ते पूर्ण पुस्तकाची गरज नाहीये, एवढं वाचलं तरी मी सफिशियंटली मी काय लिहू शकतो. मी खोटं लिहिणार नाही, मी रिपीट करणार नाही, पण मी चांगलं उत्तर लिहिन, सुरुवात चांगली करेन. अत्रिंगला मी सुरुवात केली होती, व्हेन यू एनसीटी मध्ये हॅव काय जुन्या एनसीटी मध्ये सुरुवात, व्हेन यू थ्रो स्टोन इन द वॉटर रिपल्स अराइज. बघता ना तुम्ही दगडा
सेम अबाउट अस्पेक्ट व्हायब्रेशन ही सुरुवात होती. पूरा डायग्राम आणि नोट्सचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि हायलाइट करता तुम्ही. जनरली पुस्तकाला खराब नका करू, प्रॉब्लेम होतो काय कळत नाही मग कधी काय केले आणि तुम्ही वापरतो तुमचा मित्र वापरतो देन फोल्ड टू फोल्ड करायचो. आहे नोट्सचे खूप प्रकार आहेत. यू डू व्हॉट यू लाईक शिकू. तुम्हाला अशा कोणत्या तीन मोठ्या चुका वाटतात की जे आम्ही टाळाव्यात तुम्ही तयारी करता? काय नाव तुझं? नाव काय? गोविंद. गोविंद गोविंद ना. हे बघ छान प्रश्न विचारला. चुका मी खूप केल्या, चुका तर मी केल्या आणि चुका नसत्या केल्या तर मे बी आज पण आलो नसतो. पण मला असं वाटतं की मी ओव्हर खूपच टेम्पोमध्ये गेलो होतो, टॉप गेममध्ये गेलो होतो. एवढी त्याची गरज नव्हती. हेल्थ माझी थोडीशी त्या बाबतीत अजून माझ्याच राहते. मी अडीच अडीच तास बैठक बसायचो अभ्यासाला आणि हालायच होत नाही. एवढं काय होतं की मी समोर बसायचो पण आज मला माहित करत राहतो मी हेल्थ. व्हॉट आय एम सेइंग इज हेल्थ. तुम्ही हेल्थची काळजी घ्या. हेल्थ इज वेल्थ. हे आहे त्या इथे सोडून द्या. अल्टिमेटली तुम्हाला जगायचं आहे. पुढे आय एम फेसिंग नो प्रॉब्लेम. मला माझ्या डॉक्टरवर जातो हे बरोबर ठीक आहे. सेकंड थिंग इज आयसीटी, यूज ऑफ आयसीटी. मी माझ्या इंटरनेट गुगल बिगल नाही वापरलं. मे बी मला असं वाटतं की मी थोड्याशा नोट्स इंटरनेटवरून काढल्या असत्या. कारण इंटरनेट खूप प्रचंड झाले आहे. गुगल मी तुम्ही टाका, एखादं वर्ड टाका, यू गेट अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन बॅक टू यू. तर आयसीटी यूज करा, सामान्यासाठी यूज करा, थोडक्यात यूज करा. डोंट रिलाय टू मच ऑन दॅट आयसीटी. आणि ठीक आहे, असं दोन गोष्टी मला वाटतात. युपीएससी कोण आहे? काही नाही रे, काही नाही. लढा ना तुम्ही, जावा ना. अंगात असे जुनून पाहिजे, अंगात असे असे डोळ्याचे आग पाहिजे. यू हॅव टू डू इट. मी करावे परत परत रोज रोज त्यात लढायला म्हणजे तयार झाले पाहिजे. वाचा ना तुम्ही, बाजीराव वन वाचा, पानिपत वाचा, थोडस हिस्टॉरिकल वाचा, तुम्ही मोटिवेशन घ्या, कादंबऱ्या वाचा, मूवीज बघा चांगल्या चांगल्या. काही असेल ते मोटिवेशन साठी एनिथिंग. पण जस्ट एक त्याच्याशिवाय तुमच्या आयुष्याला आकार नाही. यू आर जस्ट लिव्हिंग लिव्हिंग इन डाईट झालं. काहीतरी करा, वेगळं करा. नॉट स्पर्धा परीक्षा, चमका. कुठल्याही क्षेत्रात चमका. आमचा बाबा आणि आम्ही काय म्हणले जाधव, कुठल्याही क्षेत्रात चांगला सांभाळव पण नंबर वन सांभाळव. असा सांभाळ व्हायचा की तुझा फूड दुबई पर्यंत फेमस आहे. असं नावी हो, कुठलेही क्षेत्र निवडा. हॉटेल का ठीक आहे, हॉटेल कामासारखं असं हॉटेल चेन की पूर्ण जगात ती फेमस आहे. एनिथिंग एक्सेल इन दॅट फील्ड. एक्सेल एक्सेलन्स ते मोटिव्ह आहे. स्पर्धा परीक्षा काय आहे? पॅनिक होऊन जातात खूप. असं पैसे आले, घाम येतोय, पेपर देतात आणि असं घाबरून जातात. तसं काय नाहीये. फर्स्ट ऑफ ऑल बेसिक थोडस तुम्ही हे करा की शनिवारी आदल्या मस्त लवकर झोपा, छान झोप काढा. आणि करू तरी काय करणार, वर्षभर काय नाही केलं तर राधिका रात्री काय करणार. त्यामुळे आराम काढा लवकर. सकाळी अलार्मची गरज नाही, ऑटोमॅटिक लाग येते. आणि म्हणजे व्यवस्थित तुमच्या शेवटच्या एक महिन्याच्या 7 दिवसाच्या 9 तासाच्या आणि त्या 2 पेपरच्या मधल्या नोट्स आताच तयार करून ठेवा. मी शनिवारी सकाळी काय वाचणार आहे, मी शनिवारी दुपारी काय वाचणार आहे, आणि मी रविवारी उठून काय वाचायचंय का नाही वाचायचंय, मी दर 2 मध्ये दुपारी काय वाचणार आहे रिव्हिजनच्या नोट्स. एव्हरी शुड बी प्लॅन. हॉल तिकीटच्या मे बी 2 कलर काढून ठेवा, कारण ते प्रॉब्लेम होऊन जाईल काय झाला हार्ड वगैरे. आणि जस्ट अटेम्प्ट इट की ठीक आहे, आता तुमच्याकडे सगळं आर्ग्युमेंट आहे, यू हॅव एव्हरीथिंग. आता तुम्हाला पैशाला सामोरे जायचं, जेवढं काय आहे ते तुम्ही फेस करा. नाही आलं नाही आलं. आणि कॉन्फिडन्स, अल्टिमेटली कॉन्फिडन्स. काय काय लोक खूप अभ्यास करतात पण कॉन्फिडन्स हे करू, ए करू का बी करू सी करू, त्यातच जातं. असं नाही,
ठीक आहे, एक झालं फर्स्ट लेकिन बेस्ट लेक सोडून द्या पुढं, नाही लिव्ह इट, नेगेटिव्ह मार्किंग आहे तुम्हाला फायदा नाही, असा अप्रोच पाहिजे तुम्ही प्रोफेशनल अशा बाबतीत. तुम्ही बघाल की त्या वर्गामध्ये तुम्ही प्रिलिम्सला पण बसले, वर्ग मोकळा बसतो, कोणी येत मोस्टली तीन चार लोक जातात बसले वर्गात प्रिलिम्सला, सगळे पोरं फॉर्म भरतात, 50 रुपये गेले, टाइम लावला, फॉर्म भरला, तुझा तिकीट आला, काय काय लोक नाही बसत एक्झामला, ते 4-5 मुलं बसले असतात, ते सिन्सिअरली पेपर सोडत असतात, काय काय वेळ जास्त बसतात 10-15 मुलं मुली, बट देन असं तुम्ही कमी कमी परीक्षेला भरताय, सामोरे जाताय आणि यू आर डुईंग, तर एक मला टेम्पो पाहिजे, मेंटल कॅलिबर एक ठेवा. आपलं तुमचे हे 3 तास तुमच्या आयुष्यातले 3 तास तुमचं जीवन बदलणार आहे, राईट, बरोबर की नाही? तुमच्या आयुष्यातले हे 2 तास तर 2 तास तुमच्या आयुष्यातला हा दिवस, हा रविवार बदलणार आहे, तुमचं आयुष्य बदलणार आहे, तुमच्या घरच्यांचं आयुष्य बदलणार आहे. तुम्ही एवढी मेहनत घेतली आहे, 2 वर्षापासून अभ्यास करतोय, रडरड रडतोय, खूप मेहनत घेतोय आणि आजचा दिवस तुला चेंज करून तुला मेन्सला पाठवतोय किंवा मेन्स करून तुला इंटरव्ह्यूला पाठवतोय आणि मेन्स तर मी मध्ये तुला पास करतोय कारण इंटरव्ह्यूचे मार्क्स हार्डली इट विल अफेक्ट. पण असं ते मनात एक डिटर्मिनेशन पाहिलं, मग काही लोक देवीचा फोटो घेतात, काही लोक खडीसाखर खातात, एनिथिंग एनिथिंग, आई वडिलांचा फोटो ठेवतात, फोनवर बोलतात एक शेवटचं, म्हणजे एक स्पिरिट असतं, त्या स्पिरिट असतं माहिती कसं की तुम्ही खरं युद्धाला चालले बसले आलोय लेखी सराव नंबर 1, नंबर 2 तुला प्रत्येक उत्तराची सुरुवात शेवट मध्य जे काय असेल ती तयारी पाहिजे, ग्राफ चार्ट आणि निवड, तुला एनी 5 लेजर एनी 4 लेजर, तू त्या 6 पैकी तुला 6 जमतात, त्या 6 पैकी तू कुठले 4 घेतो कुठले 2 घेतो, विश्वास नांगरे पडले काय करायचे तर सांगायचे की मी चांगलं उत्तर वरती क्लॅश मारायचो, म्हणजे जे चांगलं येतं त्याला तो आपला तगडा सैनिक आहे त्याला पुढे पाठवायचा, तो अर्धनाम जिंकून येतो, बरोबर आहे. मला हे उत्तर मला ठीक आहे, आता एनी 4 आहे, व्हॉल्केनोज, अर्थक्वेक किंवा ठीक आहे, FST, MBT, MBT म्हणजे मोहम्मद बिन तुगलक, बरं, FST, MBT, अलाउद्दीन, शिवाजी आले, तर मी शिवाजी चांगले लिहू शकतो, तर मी शिवाजीला मी माझा हिस्सा पेपर म्हणजे श्री गणेशा शिवाजीनेच करणार, की 60 पैकी मला हिस्सा 45 भेटलेच पाहिजे, 45 म्हणजे 75% कळलं, आणि ठीक आहे. मग दुसरा मी FST लिहिला, फिरोजशाह तुगलक आणि जे मला येत नाहीये, व्हॉट वॉज द सोशो इकॉनॉमिक स्टेटस ऑफ वुमेन इन एशियन इंडिया काय असं तुम्ही शोधी लिहा, ठीक आहे, 60 पैकी 20-25 मिळून जाते, एक पद्धत असते, असं अप्रोच कर, मॅप पॉइंट सुद्धा मॅप डेली कर, तू मॅप मॅपिंग कर, पण दोन ॲटला चांगले घे, तेच म्हणलं हा पुस्तक मला सांग ना, आता एशियन इंडियाचं किती पुस्तक आहे, रोमिला थापर आणि आरती शास्त्री आणि रामा शास्त्री, रोमिला थापर इज गुड, त्यातले काय 2 पुस्तकं जॉग्रफी आर चंदन आहे, गोपाल रेड्डी रेड्डी आहे, हिस्ट्री अंगेत्री आणि कृष्णा रेड्डी आहे, माहिती पसरली आहे कुठल्या पुण्यामध्ये कुठली पुस्तकं चांगली आहे कुठल्या विषयाचं, एव्हरीथिंग डिक्लेअर, पुस्तकाने आपलं पण नाव कमवलं आहे प्रत्येक विषयाचं, मी म्हणलं की मिडीवल साठी जेल मेहता चांगलं आहे, मॉडर्न साठी बिपिनचंद्र आहे, बायबल काय चांगलं आहे, अरे जग जाहीर आहे, बिपिनचंद्र काय
ह्या एका वाक्यात सगळं आलेलं आहे की त्यांना अजूनही असं वाटतं की यूपीएससी दिली तर ते आयएएस होऊ शकते. त्या एका वाक्यात त्यांनी ज्या प्रकारची तयारी केलेली आहे त्यातच सगळं त्याचं उत्तर आहे. दुसरी गोष्ट मी मुद्दाम सांगू इच्छितो की 2003-04 काळ आणि 6 दशलक्ष त्यांचं झालेलं आहे. त्यावेळेला आपल्या संस्थेची नुकतीच सुरुवात झाली होती, शीतल पहिल्या 8 झाली होती. तर ज्या गोष्टी आता तुमच्या असं म्हणून आहे म्हणजे पायाशी आणि उशाशी आहेत त्या गोष्टी करण्यासाठी त्यांना जयकरसाठी 10-10 दिवस जिथे बिपिनचंद्राचं जे नाव घेत आहे ते जयकर ग्रंथालयात एकाच ठिकाणी ते बिपिनचंद्राचं पुस्तक होतं आणि 10 विद्यार्थ्यांकडे ते इकडं तिकडं कुणाकडे ते गेले त्याच्याकडनं तिसऱ्याकडं तिसऱ्याकडनं चौथ्याकडं ती कॉपी मिळवायला आठवडाभर लागायचा तो काळ होता. आत्ता मी जसं म्हणालो तुम्हाला की तुमच्या उशाशी आहे पायथ्याशी आहे त्यामध्ये डेडिकेशन जे आहे तर ते डेडिकेशन असेल तर भारतातला कुठल्याही गावातला मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या पहिल्या प्रयत्नामध्ये आयएएस होऊ शकते. त्यामुळे आता हा प्रश्न असा आहे की आपल्याला कधी व्हायचा आणि केव्हा व्हायचा. सर म्हणजे महाराष्ट्राची एक परंपरा म्हणून आपण उल्लेख करायला पाहिजे की जे ऑफिसर झालेले आहेत तर ते जेव्हा जेव्हा 2-3 दिवसाच्या सुट्टीवरती येतात तर मुद्दामून स्वतः फोन करतात की आम्हाला विद्यार्थ्यांशी इंटरॅक्ट व्हायला आवडेल आणि त्यांचा जो काही अनुभव आहे त्यांनी अतिशय स्वच्छपणे अतिशय ट्रान्सपरंटली आपल्या समोर मांडलेला आहे. त्यातून मला असं वाटतं की वेगळं काही भाष्य करायची गरज नाही. त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या त्या तुमच्या बरोबर तुम्ही घेऊन जा आणि तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्येच या परीक्षेमध्ये यश मिळवायला पाहिजे आणि आयएएस व्हायला पाहिजे हे एम ठेवायला असं मला असं वाटतं. त्यांनी वेळात वेळ काढून जे काही 7-8 दिवस ते आलेले सुट्टीवरती त्यातलाही आत्ता जवळपास 3 ते 3.5 तासाचा वेळ इथं त्यांचा गेलेला आहे त्याबद्दल मी तुमच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं आभार मानतो.